रंधा ते वारुंगशी आणि कोल्हारघोटी रस्त्यावरील बारी ते कळस दरम्यानच्या रस्त्यावरील 2 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अकोले तालुक्यातील बारी ते कळस रस्त्याची दुरवस्था सुरूच आहे। खोदून ठेवलेल्या साईडपट्ट्या, रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्ती न करता तशीच रेटलेला वळणाचा रस्ता आणि या कामामध्ये ठेकेदाराकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत माजी आमदार पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार यांची आदिवासी भागातील सरपंचांसमवेत राजूर येथील विश्रामगृहात बैठक आयोजित केली। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर आर पाटील, सहायक अभियंता शैलेश शिंदे, अकोले येथील सहायक अभियंता जे एम कडाळे, इंजिनियर वर्षराज शिंदे, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, माजी सभापती भरत घाणे, पेसा सरपंच परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत गोंदके, सरचिटणीस पांडुरंग खाडे, सुनील चारुक्ते, सरपंच गणपत देशमुख, पेसा गावांचे सरपंच आणि काम करणाऱ्या यंत्रणेचे पदाधिकारी उपस्थित होते। या रस्त्यावरील बारी ते राजूर दरम्यान काही ठिकाणी ठेकेदाराने मागील 6 महिन्यांपूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या खोदून ठेवल्या। यातील एक बाजू भरली होती तर दुसऱ्या बाजूला खड्डा अद्यापही तसाच आहे, त्यामुळे या ठिकाणी अनेकदा अपघात झाले आहेत। तयार झालेल्या रस्त्यावर पावसाळ्यापूर्वीच खड्डे पडले आहेत। सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सावधानतेचा एकही फलक लावलेला नाही किंवा इशारा वजा धोकादायक ठिकाणं लक्षात घेण्यासाठी कोणत्याही सावधानतेच्या सूचना देणाऱ्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत। मागील वर्षी रस्त्याच्या दुतर्फा लावलेली अनेक झाडं नष्ट झाली असून यावर्षी ही झाडे पुन्हा लावली जावी, रस्त्यावरील वळणं काढून टाकावीत आणि कामाचा घसरत असलेला दर्जा सुधारावा। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम रंधा, गुहिरे, भंडारदरा, शेंडी ते वारुंगशी गावापर्यंत सुरू आहे। संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवल्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून रतनवाडी, कोलटेंभे, मुतखेल, भंडारदरा, भंडारदरा कॉलनी, गुहिरे या गावांची बससेवा बंद आहे तर रुग्णवाहिका रस्ता नसल्यानं आली नाही, यातून अनेक रुग्णांचे प्राण गेलेत असं उपस्थितांनी प्रश्न उपस्थित केले। मात्र कार्यकारी अभियंता, आम्ही सरकारचे नोकर आहोत, आमच्या पद्धतीनं काम होईल, त्यामुळे उपस्थित संतप्त झाले आणि काम बंद करण्याचा निर्णय घेतला तर मृत्यू झालेल्या व्यक्तींबाबत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी माजी आमदार यांनी मध्यस्थी करत अधिकारी यांचे कान उपटले आणि प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करण्यासाठी नेऊन वस्तुस्थिती दाखवली। तो तुट ना ह्या रस्त्याची क्वालिटी आहे का एवढं सांग चुकीचं झालेलं ते ठाकरवाडी जाऊ मी तुम्हाला दाखवलं होतं साहेब तिथं बोललो होतो याच्या मागच्या महिन्यात बैठक झाली चर्चा झाली त्याच्यानंतर या वाकीकडून आल्यानंतर तो जागेवर काय काय परिस्थिती गाड्या हायड्रोच्या तिथं भांडारदारा हायड्रोच्या तिथं जुनी मोरी आहे त्या मोरीला घेऊन गाडी लागत नाही जात नाही गाडी घासत नाही गाडीत गाडी घासत नाही का विषय एवढंच एवढंच तुमचा जो प्लॅन झाला त्या प्लॅन मध्ये पूर्णतः शिडी वर्क जे काही रस्त्यावर येतील ते आणि रस्ता असं प्लॅन असं नवीन करण्यात काही ठिकाणी तर अक्षरशः पूर्वीच्या ज्या मोऱ्या होत्या रस्त्यावर तेच नळ्या त्याला जोडून दोन हे काय तुम्हाला परत सांगतो काही ठिकाणी नवीन बांधण्याचा प्रस्ताव आहे काही बघा जो डीपीआर पहिले तयार झाला त्याच्या ज्या चांगल्या होत्या त्या करणाऱ्यांना ज्या चांगल्या होत्या ना त्या तशाच ठेवून त्यांना कोणी बाजूला पायपाचे तुकडे लावून मोठे करणे असं आहे निष्ठ दुसरा त्याच्यातला मुद्दा हा पण आहे जुन्या मोऱ्या असतील त्या गाड्याचं किती काम झालं ते पण सांगा साहेब कारण की त्या तुम्हाला जुन्या मोऱ्या जिथे होत्या जुन्या मोऱ्या अकोला डिव्हिजनचा आता म्हणतोय जुन्या मोऱ्या जिथे होत्या ना त्या मोऱ्या पूर्णपणे गायब होऊन तिथं गाडून टाकल्यात हे पण झालेलं तुम्हाला ते पण सांगू नसेल तर मी ते तुम्हाला उभं राहून आमच्याकडे फोटो पण येते जुने फोटो पण आहेत ते पण दाखव कोणत्या ठिकाणी गेले तुम्ही मला पूर्ण रस्ता पाहिजे आता मध्यंतरी आंदोलन झालं होतं ना तिथं त्या लोकांनी ती आमच्या आहे ती मोरी बंद करून दिली लोकांनी काय करायचं बोला दंड लावले काय झालंय त्या विचारांची काय एकही चुन्याचं तुम्हाला जरी दिसलं असेल ना साहेब आता चुना बिना नाही नाही पण तुम्हाला जरी दिसलं असेल ना कुठेतरी काहीतरी दिसतंय का काही सेफ्टी म्हणून काही दिसलं का आता येईपर्यंत तुम्ही दिसलं असेल तर सांगा साहेब पड़ी जाती।
आणि आता जे अरंदापासून इकडे खड्डीत आज सकाळी सुरुवात झाली. मेसेज मिळाला त्यांना, मेसेज मिळाला. याचा काय फायदा करायचा आता? याचं काय करायचं हे महत्वाचं आपल्याला. नाही फायदा झाला म्हणजे आता म्हणजे आम्ही दरवेळेस डिपार्टमेंट दरवेळेस आम्ही डिपार्टमेंटचे नाकच पकडायचे का फायदा करता? मग डिपार्टमेंटचा फायदा तोटा काय पाहायचा? दरवेळेस आम्ही नाक पकडायचे का डिपार्टमेंटचे? नाही आम्ही का सांगायचं? नाही हे फक्त फायद्यासाठी काम करतात का हे विचार यांना? दुर्लक्षित होतात म्हणून कालचा शेवटचा आम्ही इंटिमेशन दिली होती मोर्चे आंदोलनाची. आम्ही रस्ता रोको करणार दखल घेतली म्हणजे नाही तर मग वेगळ्या पद्धतीने आम्ही त्या शिंदे साहेब कुठे कुठे शिंदे साहेब त्यांना आम्ही कधी मागच्या वर्षी त्यांच्याकडे आम्ही सर्व सरपंच परिषद जाऊन बसलो त्यांना सांगितलं त्यांनी सांगून एजन्सीशी बोलले ते म्हणे मे एंड पर्यंत हा रस्ता पूर्णपणे व्यवस्थित होऊन जाईल मोटरेबल होईल सगळं वाहतूक सुरू होईल. सगळे आदिवासी आहेत यांचं केलं नाही केलं तरी काही बोंगलत नाही हे काही बोंगलत नाही यांचं काहीच वर नाही त्याच्यामुळे दुर्लक्षपणा तुमच्या डिपार्टमेंटचा दुर्लक्षपणा होतोय. आता दुसरा विचार करा पहिले डांबरेकर राजूर मागच्या वर्षी 26 किलोमीटर किल्ला हाणला यावेळी कार्यकारी अभियंता यांनी दोन पावले मागे येत सर्व कामं योग्य पद्धतीनं करून देण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे पुढील आंदोलन स्थगित झालं. न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एसएन मीडिया, अकोले.